उर्मिलाच्या लग्नाला खूप वर्ष झाली होती. जेव्हापासून लग्न करून ती या घरात आली होती तेव्हापासून ती चुलीवरच जेवण बनवायची, त्यामुळे बऱ्याचदा तिला जेवण बनवायला उशीर व्हायचा. अगं कुठं आहेस उर्मिला, केव्हापासून तुला डबा मागतोय. मला कामावर जायला उशीर होतोय. उशीर झाला की माझं काम दुसऱ्याला जाईल, मग परत संध्याकाळी म्हणशील पैसे नाही आणले. जेव्हा बघावा तेव्हा घाईवर असता. किती वेळा सांगितलंय गॅसची शेगडी घ्या म्हणून, पण माझं कोणी ऐकेल तर शपथ. मला तर वाटतं माझं आयुष्य या चुलीवर फुंकण्यातच जाईल. आपल्याच नशिबात एवढी गरिबी का आहे देव जाणे, एक गॅस शेगडी सुद्धा घेऊ नाही शकत. सुनबाई, चुलीवरची भाकरी तब्येतीसाठी चांगली असते, तुला माहिती आहेत का त्याचे फायदे? आता ते दिवस गेले सासूबाई, ते तुमच्या काळात होते. आता 21व्या शतकात आहोत आपण. शेजारपाजाऱ्यांकडे पण गॅसची शेगडी आहे, सगळ्यांनी घेतली आहे गॅस शेगडी, फक्त आपणच राहिलो गॅस शेगडी घ्यायचे. थोडे पैसे हातात येऊ दे, मग आपणही घेऊया. आता एवढे पैसे नाहीयेत, तुला तर माहिती आहे ना सगळं. सगळं माहिती आहे तिला, पण काही समजत नाही. नवऱ्याला डबा देताना रोज तिचं हेच रडगाणं सुरू असतं, गॅस शेगडी आणा, गॅस शेगडी आणा. अगं घेऊ ना पैसे आल्यावर, आत्ताच तर भागताय ना चुलीवर बनवून. उर्मिला खूपच त्रासली होती. ना तिची सासू सरला तिचा ऐकत होती, ना तिचा नवरा ऐकत होता. बिचारी इतक्या वर्षांपासून मागे लागली होती गॅस शेगडी घ्या, चुलीवर जेवण बनवायला त्रास होतो, पण हे दोघंही तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. उर्मिलाची एक बालमैत्रीण त्याच गावात राहत होती. कधी कधी उर्मिला त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी जायची. ये ये, खूप दिवसांनी आलीस, बस मी तुझ्यासाठी लगेच चहा करून आणते. तू गॅस शेगडी घेतलीयस ना? हो, मला 3 वर्ष झाली घेऊन. इतकं सोपं झालंय काम म्हणून सांगू तुला, अगदी झटपट स्वयंपाक होतो. आता तू पण किती दिवस चुलीवर स्वयंपाक करत राहशील, तू पण लवकर गॅस शेगडी घेऊन टाक. अगं कधीपासून मागे लागलीये मी यांना, पण घरात माझं कोणी ऐकतच नाही. तुझं बरं आहे, नवऱ्याला सांगून तू लगेचच शेगडी विकत घेतलीस, पण माझं नशीब कुठे एवढं चांगलं की मी गॅस शेगडी घेऊ शकेन. हो येईन ग, पण स्टोववरचा चहा केलास ना की रॉकेलचा वास येतो, म्हणून तर तुझ्याकडे आल्यावर चहा नाही पित. आता गॅस शेगडी आल्यावरच चहा पिन मी. तुझ्या तोंडात साखर पडो, तुझं म्हणणं खरं होऊ दे. बरी येते मी. उर्मिला मैत्रिणीच्या घरून पुन्हा घरी जायला निघाली. रस्त्यात एक बाईसाहेब तिला भेटला, ज्या उर्मिला ओळखत होत्या. आता मलाच काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे, माझी सासू आणि नवरा मला काही गॅस शेगडी घेऊन देणार नाही, मलाच पैसे साठवायला हवेत. अगं उर्मिला, कोणी पोळ्या करणारी बाई असेल तर मला सांग हा, 2000 रुपये देईन मी या कामासाठी तिला. 2000 रुपये? जर मी यांच्या घरी पोळ्या करायला गेले तर मलाच हे 2000 रुपये मिळतील. काय झालं उर्मिला, गप्प काय? बाईसाहेब मी पण आजकाल रिकामीच आहे, घरातलं कामही लवकर होतं. तुम्ही म्हणत असाल तर मीच पोळ्या करायला येत जाईन. हो हो ठीक आहे, मला काहीच प्रश्न नाही, पण सकाळी 9 वाजता यावं लागेल कामावर. साहेब लवकर जातात दुकानावर, त्यांना डबा घेऊन जायला लागतं. तू येशील ना 9 वाजता? हो हो बाईसाहेब मी येईन. उर्मिलाला थोडं हायसं होतं की तिला आता काम मिळालं. ती हे स्वयंपाकाचं काम करून थोडे पैसे साठवेल आणि काही दिवसातच घरी गॅस शेगडी येईल. आपल्या सासू आणि नवऱ्याबरोबर याबद्दल बोलते. तू सकाळी 9 वाजता पोळ्या करायला त्या बाईसाहेबांकडे जाशील तर घरातलं काम कोण करणार ग मग? सकाळी सकाळी 9 वाजता मोहनला पण कामावर जायचं असतं, मुलांकडेही बघायचं असतं. आता या वयात मी काही घरातलं काम करू शकत नाही. आई तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काम संपूनच जाईन. सकाळी लवकर उठून करेन, पण मला पैसे साठवायचे. पण कामाबरोबर तुझ्या तब्येतीची पण काळजी घे. एवढं काम करून जर आजारी पडलीस ना तर तुझ्या औषध पाण्यासाठी सुद्धा खर्च करायला आपल्याकडे पैसे नाही आहेत तेवढे. उर्मिला गप्प बसते, ती काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी उर्मिला पहाटे 4 वाजताच उठते आणि घरातलं सगळं काम करू लागते. पाणी भरणं, झाडून पुसून, पोळी भाजी, सगळं काम संपवून उर्मिला बरोबर 9 वाजता बाईसाहेबांच्या घरी जाते. त्यांच्याकडे घरातलं सगळं काम करून पोळ्या स्वयंपाक करून 12 वाजता उर्मिला पुन्हा आपल्या घरी यायची. तिला केवळ आपल्या घरी गॅस शेगडी आणायची होती, म्हणून ती एवढी मेहनत करत होती. 1 महिना झाला, बाईसाहेबांनी 1 महिन्याचा पगार 2000 रुपये उर्मिलाच्या हातात दिले. उर्मिला खूप आनंदात होती की चला 2000 रुपये तर मिळाले, आता ती 1-2 महिन्यात गॅस शेगडी नक्कीच घेऊ शकेल. पण उर्मिला जशी घरी गेली तिने पाहिलं की तिची सासू सरलाची तब्येत अचानक बिघडली. काय झालं आईना? माहित नाही, म्हणत होते की श्वास घेता येत नाहीये. मी पण येते, घाबरू नका, आईना नक्की बरं वाटेल.
मोहन आणि उर्मिला सरलाला डॉक्टरांकडे घेऊन जातात. उन्हाळा सुरू झालाय म्हणून असं झालंय. थोड्या दिवसातच बऱ्या होतील. मी काही औषधं लिहून देतो आणि इंजेक्शन पण दिले, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही, त्यांना बरं वाटेल. किती पैसे झाले डॉक्टर साहेब? मी बाहेरची औषधं लिहून दिली आहेत. माझ्या फी सकट साधारण 800 रुपये खर्च होईल. 800? मोहन आपल्या खिशात हात घालतो तर त्याच्या खिशात 300 रुपये ठेवलेले होते. आता काय करू, माझ्याकडे तर पैसे पण नाही आहेत. डॉक्टर साहेबांना पैसे कसे देणार? काळजी करू नका, मला आजच महिन्याचा पगार मिळालाय. हे घ्या 2000 रुपये, आईचं औषध आणि इतर खर्चासाठी कामाला येईल. पण उर्मिला, हे पैसे तर तू गॅस शेगडीसाठी साठवतीस ना, तू मला म्हणाली होतीस तसं. अहो ऐका, माझं आता आईची तब्येत जास्त महत्वाची आहे. गॅस शेगडीचं काय एवढं, ते मी काही महिन्यांनी घेईन. आधी आईची तब्येत बरी होणं महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी काहीतरी पौष्टिक पण खायला घेऊन या. फळं आणि भाज्या पण आणा, मी त्यांच्यासाठी चांगलं काहीतरी करते खायला. आपल्या सुनेचं बोलणं ऐकून सरलाच्या डोळ्यात पाणी येतं. ती किती नशीबवान होती की तिला उर्मिलासारखी चांगली सून मिळाली होती. काही दिवसांनी सरलाची तब्येत सुधारते. सुनबाई, स्वयंपाकाची काळजी करू नकोस, तू आंघोळ करून काहीतरी खाऊन घे, मग कामावर जा. नंतर मी सगळं इथलं सांभाळीन. मुलांची आणि घराची काळजी करू नकोस, तू पण तर थकून जाते. घरातलं काम करा, बाहेरचं करा, एकटी काय काय करशील. मी तर घरीच असते, घरातली कामं मी आरामात करेन. शरीराची हालचाल राहिली की तब्येतही चांगली राहील. जा, तू आवरून घे, तोवर मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. ठीक आहे आई. आई एक सांगू तुम्हाला, तुम्ही खूप चांगले आहात. मी कुठे सुनबाई, असं म्हण की तू चांगली आहेस. तू या घराची एवढी काळजी घेतेस, त्यामुळे हे माझं कर्तव्य आहे की माझ्या सुनबाईला मी नेहमी साथ द्यायला पाहिजे, तुला मदत करायला पाहिजे. घरातून असा पाठिंबा मिळाल्यामुळे उर्मिलाची हिंमत वाढते. पुढच्या काही महिन्यांमध्ये मेहनत करून पैसे साठवून उर्मिला आपल्या घरासाठी गॅस शेगडी खरेदी करते. उर्मिला, तू ही गॅस शेगडी घेऊन खूप चांगलं केलंस बघ. याच्यावर तर अगदी झटपट सगळा स्वयंपाक तयार होतोय. खरंच गॅस शेगडीचं हे किती सुख आहे. आता तर आई माझा डबा पण लवकर तयार होतो. काही म्हणा, गॅस शेगडीचं सुखच वेगळं. हे सगळं तुमच्या आणि देवाच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. अहो, मी तुम्हाला आणि आईंना विचारणारच होते की मी यापुढे पण बाईसाहेबांच्या घरी काम करू शकते का. जर तुला त्रास होणार नसेल तर मला काहीच अडचण नाही. हो सुनबाई, नक्कीच कर. स्वतःच्या पायावर उभं राहणं केव्हाही चांगलंच. मी तर ऐकलंय शहरात बायका पुरुषांच्या बरोबरीनं सगळं काम करतात. मग गावात का मागे राहायचं? तू बाहेरचं काम कर, मी घर सांभाळीन. असंच एकत्र काम करून घर संसार चालतो. अजून तर तुला मुलांना शाळेत घालायचंय, शिकवायचंय, खूप जबाबदाऱ्या आहेत. आता घरात गॅस शेगडी आली आहे, त्यामुळे मला त्याच्यावर स्वयंपाक करायला वेगळीच मजा येईल. म्हणून इथलं स्वयंपाक घर आता मी सांभाळत जाईन, तू बाईसाहेबांचं स्वयंपाक घर सांभाळ. हो हो, चालेल आई. सासूचं बोलणं ऐकून हसून आनंदाने उर्मिला आपल्या सासूच्या जवळ जाऊन त्यांना मिठी मारते. 13 वर्ष वयाच्या असलेल्या 3 मैत्रिणी निधी आपली मैत्रिणी सोनम आणि प्रीती बरोबर एका पार्क मध्ये खेळत होती. तेव्हाच निधी खेळताना खाली पडते आणि तिच्या डोक्याला लागतं. आह आह, अगं तू बरी आहेस ना? वेडी, जरा नीट सांभाळून खेळायचंस ना. अगं काय नाही झालं, बरी होईल ती. तुम्ही दोघी मैत्रिणी माझ्या बेस्ट फ्रेंड आहात. थँक गॉड की मला एवढ्या चांगल्या मैत्रिणी मिळाल्या, मी खूप लक्की आहे. अच्छा, आता मला खूप भूक लागली आहे सोनम. तुझी मम्मी आलू पराठे खूप छान बनवते ना, आता तू आम्हाला तुझ्या घरी घेऊन चल आणि आंटींना पराठे बनवायला सांग. हो हो, मग चला ना, मी कुठे नाही म्हटली आहे. मग त्या दोघीजणी तिच्या घरी येतात आणि सोनमची आई त्यांचं प्रेमाने स्वागत करते आणि गरमागरम आलू पराठे तयार करून त्यांना स्वतःच्या हाताने त्या भरवतात. मग निधीची आई शालिनी तिच्या घरी येते, जी खूपच श्रीमंत आणि घमेंडी बाई असते. ती निधीला म्हणते, निधी बाळा, तू या गरिबांच्या घरी काय करतीयेस? हे लोक गरीब आहेत, किती घाणीत राहतात बघ. तुला जर काहीतरी घाणेरडं खायला दिलं तर मग तर तू आजारी पडशील ना. आणि यांना हेच हवं असतं की श्रीमंतांची मुलं आजारी पडावीत. नाही ग आई, असं काही नाहीये. आंटी तर खूप छान जेवण बनवतात. तू जर यांच्या हातचे आलू पराठे खाल्लेस ना तर बोटच चाटत राहशील. तू खाऊन बघ ना. मला या गरिबांचं खाणं नाही खायचंय आणि तुलाही नाही खायला पाहिजे. आणि तू ग प्रीती, तुझ्या मम्मीला जर कळालं तर तुला माहितीये ना ती किती ओरडेल तुला ते. चला बरं, तुम्ही दोघी इथून आता.
ओहो, आता तर आपल्याला जायलाच लागेल. बाय आंटी, बाय सोनम. त्यानंतर दोघी मुली शालिनी बरोबर आपापल्या घरी जातात. खरं तर सोनम एका गरीब घरची मुलगी होती, पण तिचे आई वडील खूप मेहनत करून तिला एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवत असतात आणि तिथेच तिची मैत्री निधी आणि प्रीती बरोबर होते. त्या तिघीजणी बेस्ट फ्रेंड होतात. अभ्यासाबरोबरच त्या तिघी एकत्र खेळायच्या आणि गप्पाही मारायच्या. असेच काही दिवस जातात. त्या तिघीजणी आपली 12वी पूर्ण करतात. सोनम, आम्हाला बऱ्याच दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचंय. हो, सांगा ना. अगं सोनम, ॲक्च्युली ना आमच्या पुढच्या शिक्षणासाठी आमचे मम्मी पप्पा आम्हाला फॉरेन कंट्रीजमध्ये पाठवणार आहेत आणि याचंच आम्हा दोघींना खूप टेन्शन आलं आहे. आम्हाला तुझ्यापासून लांब नाही जायचं आहे. तू पण आमच्या बरोबर आली असतीस तर. अगं तुम्हाला तर माहिती आहे ना किती मोठ्या मुश्किलीने माझ्या आईबाबांनी एका प्रायव्हेट स्कूलमधून माझी 12वी पूर्ण केली आहे. आता पुढचं शिक्षण त्यांच्यासाठी तेवढं जास्त मॅटर करत नाही आणि माझ्या आईवडिलांनी एक चांगलं स्थळ बघून माझं लग्नही ठरवलं आहे. 3 दिवसांनंतर माझं लग्न आहे. काय, तू एवढ्या लवकर लग्न करणार आहेस? आता आम्ही तुझ्याशिवाय कसं राहणार यार. आम्ही तर आता परदेशात जाणार आहोत आणि तुझं तर इथे लग्न होत आहे. आंटींच्या हातचे पराठे, आपलं एकत्र फिरणं, आपल्या गप्पा, हे सगळं आम्ही खूप मिस करू यार. मला पण तुमची खूप आठवण येईल. मी पण तुम्हाला खूप मिस करेन. परदेशातून जेव्हा कधी याल तेव्हा मात्र मला नक्की येऊन भेटा. दुसऱ्या दिवशी प्रीती आणि निधी शिक्षणासाठी परदेशात जातात आणि इकडे सोनमचं लग्न होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सासरकडची सगळी जबाबदारी सोनम आपल्या खांद्यावर घेते. सोनमची सासू खूपच खडूस होती, जी गरीब परिस्थितीमुळे खूपच कंजूसपणाने वागायची. एक दिवस सकाळी जेव्हा सोनम स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती तेव्हा तिची सासू कुंती तिथे येऊन तिला म्हणते, हे तू काय करतीयेस? आता परत कशाला जेवण बनवतीयेस? रात्रीची भाजी संपली आहे का? आई, 2 वाट्या भाजी उरली आहे पण ती शिळी झाली. आता तुम्ही रात्रीची भाजी खाणार का? म्हणून स्वयंपाक करत होते. काही गरज नाही आहे दुसऱ्यांदा जेवण बनवण्याची. ते उरलेल्या भाजीमधली 1 वाटी आपण दोघी संपवू आणि दुसऱ्या वाटीतली भाजी माझ्या लेकाला सुधीरला होईल. आई, पण आज त्यांची सुट्टी आहे आणि त्यांना काहीतरी चांगलं खायला हवंय. अच्छा, माझ्या त्या नालायक पोराने मला अजून महिन्याचा पगार आणून दिलेला नाहीये आणि त्याला पक्वान खायला हवेत. आता मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. ठीक आहे आई. आपल्या सासूचं असं वागणं बघून सोनम मनात विचार करते, उफ, या सासूबाई किती कंजूस आहेत, शिळी भाजी खायला सांगतायत. आता कसला विचार करत बसलीयेस? जा, रात्रीची भाजी गरम कर आणि पोळी बरोबर वाढून घे. जेवण बनवण्यावरून कुंती सोनमला सतत असंच काहीतरी बोलत राहायची, पण कुंतीला उलटं बोलण्याची हिंमत ना सोनममध्ये होती ना तिचा नवरा सुधीरमध्ये होती. चुकून जरी सोनमकडून एखादी चूक झाली तर कुंती दुनियाभरातल्या गोष्टी तिला सुनवायची. दिवसेंदिवस गरीब परिस्थितीमुळे कुंतीचा कंजूसपणा जास्तच वाढला होता. असंच एक दिवस घरातलं सगळं सामान संपतं आणि खाण्यासाठी ना अन्नाचा कण होता ना पैसे. तेव्हा कुंती सोनमला म्हणते, अरे देवा देवा, रिकाम्या पोटी तर माझं पोट जास्तच दुखतंय. अगं सोनम, एक काम कर, त्या किराणावाल्याकडे जाऊन थोडं सामान तरी उधारीवर घेऊन ये, नाहीतर भुकेनी व्याकुळ होऊन माझं जीव इथेच जाईल. या पोराचं कामही धड चाललेलं नाहीये म्हणून हे असे दिवस बघायला लागतंय. अगं जा लवकर, माझं तोंड काय बघत बसलीयेस? हो हो आई, मी आत्ता जाते. सोनम सामान आणायला जातच होती तेव्हाच तिची टक्कर गाऊन घातलेल्या 2 मुलींबरोबर होते. सोनमच्या हातातली सामानाची पिशवी खाली पडते आणि त्या मुलींच्या हातातले गिफ्ट्सही खाली पडतात. एकतर मोठ्या मुश्किलीने हे सामान मिळालंय आणि तेही खाली पाडलं. अगं सोनम, तू हे काय करून घेतले स्वतःच? आणि काय तुझ्या घरात खायला काहीच नाही आहे? तू एवढं एवढंसं सामान घेऊन चालली असते? हा अगं, ते यांचं काम जरा नीट चाललेलं नाही आहे ना सध्या, त्यामुळं पैशांची जरा तंगी चालली आहे. पण तुम्ही दोघी या गावात कशा काय? आम्ही दोघी तुलाच भेटायला आलो तिथे. मी खूप खुश आहे की तुम्ही मला भेटायला आलात. चला आता माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तिच्या सासरची तशी परिस्थिती बघून दोघी मैत्रिणी विचारात पडतात. अरे हे लोक तर सोनमच्या माहेरपेक्षाही जास्त गरीब आहेत, कशी काय ही राहत असेल इथे देवच जाणे. हे बघा ना आई, कोण आले ते. या दोघी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. अच्छा, दिसायला तरी या दोघी जणी मोठ्या श्रीमंत घराण्यातल्या दिसतायत. हो आई. बरं, तुम्ही दोघी जणी इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. सोनम त्यांच्यासाठी चहा बनवत होती तेव्हा कुंती स्वयंपाकघरात येऊन तिला म्हणते,
अगं हे काय मोठ्या मुश्किलीने सामान उधारीवर आणलंय. या चहामध्ये अजून थोडं पाणी घाल. तशाही तुझ्या मैत्रिणी चांगलं चुंगलंच खाणं खात असतील. एक दिवस असं खाणं खाल्लं तर काय बिघडतंय मग. ठीक आहे आई. आणि ही बिस्किटे पण कमी कर. चारच घेऊन जा. दोन दोन खातील दोघी जणी. आई आज तरी तुम्ही हा कंजूसपणा सोडा ना. तेव्हाच निधी भिंती मागून हे सगळं बघत होती पण ती याबद्दल काही बोलत नाही. थोड्या वेळानंतर सोनम त्या दोघींना चहा देते. तो पिऊन निधी म्हणते, अरे वा तू तर खूपच छान चहा केलायस. अच्छा कसा चाललाय तुझा संसार मग. खूप छान. छान सासर आहे माझं. माझा नवरा आणि सासू माझी खूप काळजी घेतात. बास कर सोनम, अजून किती खोटं बोलणारेस. आतमध्ये तुझी सासू तुझ्याबरोबर कशी वागली आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुझी सासू तुझी किती काळजी घेते ते आम्हाला कळालंय. आता तू या छोट्याशा घराला सुद्धा किती व्यवस्थित सांभाळलंयस. अगं आता कसंही असलं तरी हे माझंच घर आहे. बरे हे बघा, मी स्वतः तुमच्या दोघींसाठी हे आलू पराठे बनवलेत. हा आईसारखे तर नाही बनवू शकले पण प्रयत्न केलाय. त्या दोघीजणी पराठे खाऊन खुश होतात. तेव्हाच तिथे कुंती येते. अरे देवा देवा, हे आलू पराठे कधी बनवलेस? सगळे बटाटे संपवले तर नाहीस? नक्कीच जास्त सारण घातला असेल तू त्याच्यात. आई शेजारच्या मावशींकडून उधारीवर ते बटाटे घेऊन आलीये. मग आता ते उधारीचे पैसे काय तुझा बाप येऊन देणार आहे? आता बास करा काकू, इतका कंजूसपणा पण बरा नाहीये. मला कळतंय गरीब परिस्थिती आहे पण निदान सोनमशी तरी असं वागू नका. मी हिला अगदी छान ओळखते. हिने कधीच तुम्हाला त्रास दिला नसेल. स्वतःला बदला नाहीतर या कंजूसीच्या चक्करमध्ये लोक स्वतःचा जीव सुद्धा गमावतात. माफ करा पोरींनो मला, याच्यानंतर मी परत असं कधीच नाही करणार. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ह्या गरिबीत अशी फसले की ह्या कंजूसपणाची सवयच होऊन गेली बघ. पण यापुढे मी असं कधीच वागणार नाही. बरं आता आम्ही येतो काकू. नाही नाही थांबा पोरींनो, पहिल्यांदाच आमच्या घरी आलायत ना, तुमची भेट तर घेऊन जा. मग कुंती बॉक्समधल्या दोन साड्या काढून त्या दोघींना देते आणि तेव्हाच निधी आणि प्रीती सोनमला मदत म्हणून 50,000 बंडल काढून देतात. त्याच पैशातून तिचा नवरा एक दुकान सुरू करतो ज्याच्यातून तिची छान कमाई होते आणि त्याच कमाईतून ती स्वतःचं मोठं घरसुद्धा बांधते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.